सामाजिक कार्यकर्त्या सौ साक्षी संदीप बोटे यांची महामहिला बचत गट निधी लिमिटेड बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा स्वराज्य निर्माण परिवार. सरवडे सरपंचपदी निर्मला राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड. सरवडे गावची सन 2018 साली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आज राजेंद्र पाटील गटाकडे सरपंच पदासाठी निर्मला राजेंद्र पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसमयी बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन विठ्ठलराव कोराटे, बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन विजय सिंह मोरे, KDC बँकेचे नूतन संचालक रणजित पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य RK मोरे, पंचायत समिती माजी सभापती कविता पाटील, सरवडे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य ॲडव्होकेट शिवाजीराव कोराटे, सर्व ग्रामपंचायतचे आजी व माजी सदस्य, ग्रामविकास अधिकारी MG घोटे, निवडणूक निर्णय अधिकारी जंगम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मावळते सरपंच सौ मनोज्ञा दिग्विजय मोरे यांच्या हस्ते नूतन सरपंच सौ निर्मला राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वागवेकर यांनी केले. सह्याद्री लाईव्हसाठी सरवडे प्रतिनिधी राजू राजेगिरे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.